Hello everyone, I am Mandar Nakar. Today we are going to learn the poem 1.3 Basket Full of Moonlight from 10th Standard English Textbook. If you haven't subscribed my channel yet, so please subscribe it and press the bell icon to get latest videos. First of all, I will read out the poem and then I will explain in Marathi. Okay? So let's start. O moon, give me moonlight, basketful or two baskets full, with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many, small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back. As my village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me basket full of moonlight on low. I want to light the dark road so that my father returns early. I too want to hear a fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. The poem is written by Sunil Sharma, translated from Dogri. म्हणजे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, म्हणजे टोपलीभर चंद्रप्रकाश. तर आता ह्या कवितेचा सारांश काय आहे? तर एका छोट्याशा गावामध्ये एक छोटा मुलगा चंद्राकडे टोपलीभर चंद्रप्रकाशाची मागणी करतो आहे. आता ती का मागणी करतो आहे हे आपल्याला कवितेमध्ये बघायचं आहे. ही कविता सुनील शर्मा यांनी लिहिलेली आहे. डोगरी भाषेतला त्यांनी ती कविता लिहिलेली आहे, त्याचा अनुवाद इथं केलेला आहे. तर आपण सुरुवात करूयात. बास्केट फुल ऑफ मूनलाईट म्हणजे टोपलीवर चंद्रप्रकाश. या कवितेमध्ये तो मुलगा चंद्राला अर्जव करतो आहे, चंद्राला विनंती करतो आहे की हे चंद्रा तुम्हाला काय कर, टोपलीवर चंद्रप्रकाश दे, टोपलीवर चंद्रप्रकाशाच्या बिया दे. का? कारण त्याला त्या बिया रस्त्याच्या दुतर्फा पेरायच्या आहेत. का पेरायच्या आहेत? कारण त्याच्या गावामधले लोक, त्याच्यामध्ये त्याचे वडील, हे दररोज शहराकडे कामासाठी जातात, रोजीरोटी कमावण्यासाठी जातात किंवा उदरनिर्वाहासाठी जातात. ते ज्या वेळेला गावी परततात त्यावेळेला जो रस्ता आहे तो खूप साप विंचू यांनी भरलेला असतो. त्या रस्त्यावरती कोणतंही वाहतुकीचं साधन नाही आहे किंवा कुठलाही उजेड नाही आहे, तो पूर्ण अंधारून गेलेला असतो. म्हणून तो चंद्राला विनंती करतो की हे चंद्रा तुम्हाला टोपलीभर चंद्रप्रकाशाच्या बिया दे, म्हणजे मी त्या बिया ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरीन की ज्यामुळे माझे वडील हे रात्री लवकर घरी येतील आणि मला त्यांच्याशी गप्पा गोष्टी करता येतील, मला त्यांच्याकडून परिकथा गोष्टी ऐकायला येतील, अशी तो चंद्राला विनंती करतो आहे. चला तर मग आपण आता एक एक स्टांजा वाईज अर्थ पाहूयात. O moon, give me moonlight, basketful or two baskets full, with seeds of moonlight. तो छोटा मुलगा चंद्राला म्हणतोय, ओ मून, हे चंद्रा, गिव मी मूनलाईट, मला चंद्रप्रकाश दे, बास्केटफुल और टू बास्केट्स फुल, टोपली भर किंवा दोन टोपली भरून तुम्हाला चंद्रप्रकाश दे, विथ सीड्स ऑफ मूनलाईट, त्याचबरोबर चंद्रप्रकाशाच्या बियासुद्धा दे, असं तो चंद्राला म्हणतो. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साईड्स ऑफ द पाथ, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. म्हणजे दुसऱ्या कडव्यामध्ये तो मुलगा म्हणतोय बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज, माझ्या गावाकडे, शहरापासून माझ्या गावाकडे येणारा जो रस्ता आहे,
ऑन द साइड्स ऑफ द पाथ, जो मार्ग आहे. आय वॉन्ट टू सो मेनी, त्या मार्गावरती मला रस्त्याच्या दुथरपा ते बी मला पेरायचं आहे. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, छोट्या छोट्या चंद्रप्रकाश मला त्या ठिकाणी पाडायचा आहे. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, गावातले बहुतांशी लोक ज्यामध्ये त्या मुलाचे वडीलसुद्धा हे शहराकडे दररोज कामासाठी जातात, आपली रोजीरोटी कमावण्यासाठी, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, ते ज्या वेळेला घरी परततात त्यावेळेला तो रस्ता हा अंधारून गेलेला असतो, त्या रस्त्यावरती उजेड नसतो. ॲज माय विलेज इट्स क्वाईट फार, तो मुलगा म्हणतो की माझं गाव हे शहरापासून खूप दूर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, तो जो मार्ग आहे तो खूप खडतर आहे आणि साप आणि विंचवांनी भरलेला आहे. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज, त्या रस्त्यावरती शहराकडून गावाकडे परतताना तो जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती कोणतीही वाहतुकीची साधनं नाही आहेत, बस नाही आहेत किंवा कोणतीही वाहतुकीची साधनं नाही आहेत. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, ज्या वेळेला माझे वडील घरी परततात त्यावेळेला मी झोपलेलो असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग, आणि ते सकाळी लवकर जातात त्यावेळेला सुद्धा मी झोपलेलो असतो. पुढच्या कडव्यामध्ये तो मुलगा म्हणतोय, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लो, हे चंद्रा तू मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे, कसा दे ऑन लोन कर्ज म्हणून दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, मला तो अंधारलेला जो रूट आहे, जो डार्क रूट आहे, तो मला उजेड करायचा आहे, प्रकाशित करायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, की ज्यामुळे माझे वडील लवकर घरी परततील रात्री. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स, आणि त्यामुळे मला त्यांच्याकडून परिकथा अँड स्टोरीज फ्रॉम हिम, मला त्यांच्याकडून परिकथा गोष्टी ऐकायला मिळतील. शेवटच्या कडव्यामध्ये तो मुलगा म्हणतो, बघा ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट, हे चंद्रा तू मला टोपलीवर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून, मला त्या चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरायच्या आहेत, असा तो छोटा मुलगा चंद्राला एक विनंती करतो आहे.